आणि त्याला बरं होण्याच्या दिशेने आपण नेऊ शकतो. जसं मी सांगितलं की आमच्याकडे एक पेशंट आहेत बनसोडे नावाचे, ते आमच्याकडे ज्यावेळेला आले आपल्या ओपीडीमध्ये ज्यावेळेला आले उपचार घ्यायला, त्यावेळेला तो कॅन्सर त्यांचा जो फुफ्फुसाचा कॅन्सर म्हणून डायग्नोसिस झालेलं होतं, आधी त्यांनी उपचार घेतले होते बऱ्याच ठिकाणी, त्यातून त्यांना फारसा फायदा दिसून आलेला नव्हता आणि त्यांची तब्येतही बिघडत गेलेली होती. आले त्यावेळेला माझ्याशी बोलता बोलता त्यांना खोकल्याची उबळ आली आणि ते बेसिनला गेले, वॉश बेसिनला, आणि तिथं ते उलटी करून आले, रक्ताची उलटी करून आले. म्हणजे अशा प्रकारे सुरुवात झाली. या रुग्णाला मॅजिकली, याला मॅजिकच म्हणता येईल आपल्याला, आणि ड्रामॅटिकली पहिल्या महिन्यामध्ये त्यांच्या उलट्या रक्ताच्या बंद झाल्या. म्हणजे उलटी मधून रक्त पडायचं, थुंकीमधून रक्त पडायचं, हे पहिल्या महिन्यामध्ये बंद झालं. दम लागायचं पहिल्या महिन्यामध्ये बंद झालं आणि आज ते त्यांचं नॉर्मल लाईफ जगतात. म्हणजे आधीचं लाईफ आणि आज त्यांना प्रचंड फरक आहे, कुठल्याही प्रकारच्या साईड इफेक्ट शिवाय. त्यांना उपचार करत असताना आपण त्यांना ऍडमिट सुद्धा करून घेतलं नाही, आपण त्यांना ओपीडी बेसिस ट्रीटमेंट दिली, घरी राहून त्यांनी औषधं घेतली आणि त्यानंतर सगळी लक्षणं झपाट्याने कमी होत गेली. कमी झालेलं वजन जे होतं ते वजन वाढायला लागलं, ज्या वेदना होत्या त्या कमी यायला लागल्या, दम लागण्याचं प्रमाण कमी यायला लागलं, रक्ताच्या उलट्या कमी यायला लागल्या, थुंकीतून पडायचं रक्त कमी आलं, अनिमिया होता शरीरामध्ये, ते रक्त हेमोग्लोबिन वाढायला लागलं आणि हे सगळे फार म्हणजे लवकर 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 ह्या सगळ्या ज्या सुधारणा आहेत त्या दिसून आल्या आणि आज ते काम करतात. ते शाळेमध्ये मला वाटते मुख्याध्यापक आहेत, ते चांगल्या प्रकारे काम करतात. दुसरा एक रुग्ण आमच्याकडे लिव्हरच्या कॅन्सरचा आहे, वयस्कर गृहस्थ होते, आमच्याकडे आले त्यावेळेला त्यांचं हॉस्पिटलमध्ये त्यांना लिव्हरचा कॅन्सर झाला असं डायग्नोसिस झालेलं होतं आणि हॉस्पिटलच्या लोकांनी त्यांना सांगितलं की त्यांना 6 ते 7 महिन्याचं लाईफ आहे, 6-7 महिने ते जगू शकतील, त्यांचे ओरल केमोथेरपी त्यांनी सजेस्ट केलेली होती. आणि अशा वेळेला पेशंट एका रुग्णाच्या माहितीवरून आमच्याकडे आला आणि सांगायचं विशेष म्हणजे की 7 महिन्याच्या औषधानंतर ज्यावेळेला त्यांनी मध्ये तपासण्या केल्या त्यामध्ये त्यांना लिव्हरमध्ये असणारी गाठ आणि त्याच्याबरोबर छातीमध्ये पण त्यांच्या लंग्समध्ये पण कॅन्सर पसरला होता तो पूर्णपणे गेलेलं दिसून आलं. अच्छा. आणि जी लक्षणं होती ह्या रुग्णामध्ये ती दुसऱ्या महिन्यापासून कमी आली. जे वजन कमी झालेलं, भूक लागत नव्हती, उलट्या व्हायच्या, लूज मोशन्स लागायच्या, हे दुसऱ्या महिन्यांपासून लक्षणांमध्ये फरक गेला. आणि साधारणपणे 7 महिने म्हणजे आज तो पेशंट इतका रिलॅक्स आहे, एजेड असून सुद्धा, म्हणजे जो पेशंट काही महिन्याची त्याला शाश्वती नव्हती लाईफ मिळेल की नाही, आज परदेशामध्ये वगैरे तो त्यानंतर 1-2 वेळेला जाऊन आला आपले उपचार बंद झाल्यानंतर आणि 8 महिन्यानंतर आम्ही उपचार सुद्धा आमचे बंद करून टाकले. म्हणजे अशा प्रकारचा रिझल्ट, अशा प्रकारचा आपल्या उपचाराचा परिणाम हा गेल्या 19 वर्षांमध्ये आपल्याला दिसून आलेला आहे. लिम्फॅटिक कॅन्सरमध्ये सुद्धा काही लिम्फॅटिक कॅन्सरच्या रुग्णांमध्ये म्हणजे जिथं मानेला वगैरे गाठी असतात अशा प्रकारच्या गाठी झपाट्याने कमी आलेलं दिसून आलं आम्हाला. आता NHL आणि HL नावाचे कॅन्सर आहेत, त्या NHL म्हणजे हा ब्लड कॅन्सर मानला जातो जवळपास, तर त्या NHL म्हणजे नॉन हॉस्किन्स लिम्फोमामध्ये ती मानेच्या किंवा इतर गाठी झपाट्याने कमी येऊन आणि रक्त पण वाढले, जे ज्या प्लेटलेट काउंट कमी होतं त्या वाढल्या, त्यांचं हिमोग्लोबिन वाढले, हे रिपोर्ट स्टॅटिस्टिकल डाटा आम्ही त्याचा मेंटेन केलेला आहे अनेक रुग्णांचा की हे होऊ शकतं. म्हणजे लोकांमध्ये एक भावना आहे की ह्या गोष्टी होऊ शकत नाहीत किंवा ह्या गोष्टीला काही उपचारच नाहीत, की आता कॅन्सर झाला म्हणजे सगळं संपलं बाबा, आता काय माझं लाईफ राहिलं नाही, म्हणजे लोक फार निराशावादी झालेले असतात. तर आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा त्याला धीर द्यायचं काम करतोय, त्याच्या पर्सनॅलिटी प्रमाणे त्याला आम्ही उपचार सुरू करतो आणि ही मॅनेजमेंट ह्याप्रमाणे केली जाते. म्हणजे सायंटिफिकली, शास्त्रीय दृष्ट्या योग्य प्रकारे त्याला ट्रीट केलं जाते. म्हणजे सायकोलॉजिकल अधिक फिजिकल या दोन्ही लेवलला आपण जे उपचार करतो त्याचा परिणाम होतो आणि त्याला शारीरिक आणि मानसिक जी त्याची अस्वस्थता आहे, शारीरिक जी लक्षणं आहेत, या लक्षणांपासून आराम द्यायचं काम हे आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. नक्कीच. इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. जन्म आणि मृत्यू या दोन बिंदूंमधील अंतर म्हणजे जीवन होय. एका बिंदूकडून दुसऱ्या बिंदूकडे मार्गक्रमण करत असताना मनुष्य आपलं ध्येयनिष्ठ जीवन जगत असतो. जीवनाच्या या प्रवासात आजार रूपी अडथळे निर्माण होतच असतात. हेच अडथळे दूर करून जीवनगती निर्धोक राखण्यासाठी आधार देतं मॉडर्न होमिओपॅथी. चला तर मग जाणून घेऊया मॉडर्न होमिओपॅथी. ब्रेकनंतर आरोग्याचं मॉडर्न युग या आमच्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावरती आज चर्चा करतोय. आपल्यासोबत विजय कुमार सर आहेत. सर, आपण बघितलं तसं की कॅन्सर सारख्या या आजारामध्ये बऱ्याच वेळा शस्त्रक्रियांचा जो आहे ऑप्शन तो पुढे ठेवला जातो. बऱ्याचशा अवयवातले काही भाग जो आहे तो मला वाटतं काढून टाकला जातो या शस्त्रक्रियांच्या माध्यमातून. तर या गोष्टी अवॉइड करता येऊ शकतात का आपल्या मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारांमध्ये? काही पेशंटमध्ये आम्हाला असं आढळून आलेलं आहे की आम्ही शस्त्रक्रिया अवॉइड करू शकतो.
म्हणजे माझ्याकडे एक सावंता कांबळे नावाचे पेशंट आहेत, गृहस्थ आहेत. त्यांना तोंडाचा कॅन्सर झालेला होता, कॉर्नर ऑफ माउथचा बकल कॅन्सर होता, GBSचा कॅन्सर असं म्हटलं जाते त्याला. आणि त्यांना आधी एक शस्त्रक्रिया झालेली होती, तेवढा भाग काढून टाकलेला होता तोंडाचा. आणि परत त्यांना काही महिन्यानंतर रेडिएशन केमोथेरपी झाल्यानंतर काही महिन्यानंतर तिथं परत कॅन्सर झाला. अच्छा. दुसऱ्या वेळेला जे त्यावेळेला जे कॅन्सर सर्जन ऑन्कोसर्जन आणि ऑन्कोफिजिशियन जे भेटले त्यावेळेला त्यांना हेमीमँडिबिलेक्टॉमीचा सल्ला दिला, म्हणजे तोंडाचा अर्धा भाग काढून टाकणं खालच्या जबड्याचा, हा सल्ला दिलेला होता. अशा वेळेला पेशंट आमच्याकडे आला. आमच्या उपचारानंतर काही महिन्यांमध्ये, म्हणजे अगदी शॉर्ट पिरियडमध्ये 2-3 महिन्यांमध्ये ते नियंत्रणात आलं. आणि आज 2 वर्ष जवळपास झाली की त्या पेशंटला सर्जरी करायची गरज आलेली नाही. आम्ही रिपोर्ट्स करून बघितलं, आमच्या लक्षात आलं की आजार खूपच नियंत्रणात आलाय, म्हणजे शस्त्रक्रिया आम्ही टाळू शकतो किंवा ती पुढे ढकलू शकतो असं होत, असं करू शकतो आपण. काही लिव्हरच्या कॅन्सरच्या रुग्णांमध्ये सुद्धा ज्यावेळेला एखाद्या लोबला कॅन्सर असेल आणि शस्त्रक्रिया सल्ला दिलेला होता, त्यावेळेला सुद्धा रुग्णाचं क्वालिटी ऑफ लाईफ वाढवून आजार नियंत्रणात ठेवायचं काम फार चांगल्या प्रकारे केलेलं आहे. मी एक आमच्याकडे पेशंट होते, त्यांना लिव्हरचा भाग एक काढून टाकायला सांगितलेला, एक लोब काढून टाकायला सांगितलेला, आणि तरी सुद्धा तो आजार परत वाढू शकेल असं एक कल्पना दिलेली होती. पण आमच्या औषधानं त्या पेशंटला की चांगलं लाईफ दिलं आणि गेले 3 वर्ष तो नॉर्मल लाईफ जगतोय आणि आजार खूपच नियंत्रणामध्ये आहे, म्हणजे हे आम्ही करू शकतो योग्य प्रकारे असं दिसून आलेलं आहे. काही मेंदूच्या कॅन्सरमध्ये सुद्धा रुग्णाचं क्वालिटी ऑफ लाईफ सुधारणं आणि शस्त्रक्रिया टाळणं ह्या गोष्टी आपल्याकडे उपचार पद्धतीमुळे झालेल्या आहेत चांगल्या प्रकारे. शस्त्रक्रिया विरहित बऱ्याच वेळेला शस्त्रक्रिया, आपण असं म्हणू शकत नाही की 100% प्रत्येक वेळेला शस्त्रक्रिया आम्ही टाळू शकू, पण बऱ्याच वेळेला शस्त्रक्रिया टाळल्या गेलेल्या आहेत असं आम्हाला दिसून आलेलं आहे. कॅन्सर झाल्यानंतर बऱ्याचशा वेळेला एक मानसिक खच्चीकरण होतं, तो जो रुग्ण तो मनानेच खचून जातो कुठेतरी की आपला आता लाईफ स्पॅन जे आहे ते कमी उरलेलं आहे किंवा नाही आहे फारसं, किंवा त्याच्या घरचे जे असतात नातेवाईक असतात त्यांच्याही मनामध्ये तीच एक कुठेतरी भीती असते. तर अशा वेळेला त्यांच्यावरती शारीरिक उपचारांबरोबरच त्यांना मानसिक आधार देणं, त्या रुग्णाला सुद्धा आणि त्याच्या नातेवाईकांना सुद्धा, हे फार गरजेचं असतं. तर अशा वेळेला तुम्ही कशाप्रकारे त्या सगळ्या गोष्टी हाताळता? आपण आता बोललो की मानसिकदृष्ट्या रुग्ण हा खचलेला असतो, अधिक नातेवाईक पण खचलेले असतात, फार घाबरले असतात लोक. गोष्ट काय होते की आमच्या क्लिनिकला भेट दिल्यानंतर मॉडर्न होमिओपॅथीच्या, बऱ्याच वेळेला जे इतर जुने रुग्ण आहेत त्यांचे अनुभव ऐकल्यानंतर, त्यांचे व्हिडिओज आपल्याकडे आहेत, मुलाखती आहेत, किंवा रुग्ण प्रत्यक्ष भेटतात, बऱ्याच वेळेला काय होतं रुग्णाला इतर रुग्ण शेजारी बसलेला असतो कन्सल्टिंग रूममध्ये वेटिंगमध्ये, त्याला तो दिसतो, तो त्याचा अनुभव सांगत असतो की बाबा मी माझ्या एवढी एवढी औषध चालू होती, मला हा आजार झाला आहे आणि मी फार चांगल्या प्रकारे माझे वेदना कमी आल्या, माझं वजन वाढलं, माझ्या रिपोर्ट्समध्ये सुधारणा आहे. म्हणजे नुसतं लक्षणिक त्याला फरक पडलेला नाही, त्याच्या रिपोर्ट्समध्ये पण तो बदल झालेला आहे. हे ज्यावेळेला तो रुग्ण बघतो त्यावेळेला कन्सल्टिंगमध्ये यायच्या आधीच तो बऱ्याच वेळेला सावरला असतो की हां बाबा ह्या इकडे मॉडर्न होमिओपॅथीकडे गेल्यामुळे मला हा फायदा होऊ शकतो, हा त्याला कॉन्फिडन्स निर्माण झालेला असतो आणि तो आत येताना पहिल्यांदा कॉन्फिडेंटली येतो. आणि समजा मनात काही शंका कुशंका असतील तर मग आमचे तज्ञ डॉक्टर्स त्याच्या शंका कुशंका दूर करायचं काम करतात. एक तर सायकोलॉजिकल कन्सल्टिंग आपण त्याला केलं जातं की बाबा हा हे अशा प्रकारचा आजार आहे, अशा प्रकारचा अनुभव ट्रीट करायचा, आम्हाला काय अनुभव आहे अशा प्रकारचे आजार ट्रीट करायचा. समजा लिव्हरचा कॅन्सर आहे की लिव्हरच्या कॅन्सरचे आम्ही किती पेशंट बघितले गेल्या 18-19 वर्षांमध्ये, मग त्याला आम्हाला काय अनुभव आला हे आम्ही त्याला एक्सप्लेन करतो. गरज लागत असेल तर त्याला आम्ही पूर्वीच्या पेशंटचे रिपोर्ट्स दाखवतो की हे रिपोर्ट्स आहेत. समजा अजून पाहिजे की पेशंटला मला भेटायचं आहे तर पेशंट जर शक्य असेल तर पेशंटचे आम्ही भेट घालून देतो किंवा त्यांचे फोन नंबर देतो. म्हणजे यामधून काय होतं की पेशंटला एक कॉन्फिडन्स मिळतो की हा बाबा हा मी योग्य ठिकाणी आलोय, मला माझं काय म्हणतो की सगळेच माझे मार्ग खुंटलेले नाही आहेत, की मला काहीतरी मार्ग शिल्लक आहे, मला काहीतरी आशा आहे, मला काहीतरी योग्य दिशा मिळालेली आहे. हे ज्यावेळेला पेशंटला कळतंय त्यावेळेला तो पेशंट कॉन्फिडेंटली आपल्या उपचारांना प्रतिसाद द्यायला लागतो आणि आपल्या उपचार पद्धतीमुळे मग ते झपाट्याने सुधारणा तर होतेच. बरोबर आहे. सर, आता एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा, कारण कॅन्सर या रोगाशी निगडीत असा हा प्रश्न आहे. जसं आपण मानसिक दृष्टिकोनातून बघितलं किंवा शारीरिक लक्षणं आहेत ती सगळी महत्वाची आहे, परंतु कॅन्सर या रोगावरती खूप प्रमाणात पैसा खर्च होतो असं कुठेतरी दिसतं आणि त्या भीतीने सुद्धा बऱ्याच वेळेला हे रुग्ण जे असतात ते डॉक्टरांपर्यंत पोहोचतच नाही, आपला आजारच त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळे कुठेतरी मृत्यूसारख्या घटना समोर येतात कॅन्सरच्या रोगामधनं. तर अशा वेळेला कमी खर्चामध्ये अशा प्रकारची ट्रीटमेंट होऊ शकते का आपल्याकडे? हो, आमची ट्रीटमेंट ही कमी खर्चामध्ये, खूप कमी खर्चामध्ये होते हे दिसून आलेलं आहे. कारण मी सांगितलं की ओपीडी बेसिस ट्रीटमेंट आहे. आम्ही जास्तीत जास्त वेळेला काय करतो की पेशंटला हॉस्पिटलाइज करून त्याचा खर्च वाढवणं ह्या गोष्टीकडे आमचा कल नाही आहे. आमचा कल काय आहे की पहिल्यांदा मानवतावादी दृष्टिकोन महत्वाचा आहे की त्याला कमी खर्चामध्ये उपचार व्हायला पाहिजेत, ऍट इज. जो अनइजमध्ये आहे तो ऍट इजमध्ये यायला पाहिजे, मग शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पण यायला पाहिजे. समजा त्याला कळालं की मानसिकदृष्ट्या की बाबा हा या ठिकाणी मला खर्च पण फारसा येत नाही, जे कन्व्हेन्शनल उपचार पद्धती आहे
त्याच्यामध्ये एवढा लाखो रुपये खर्च येतो आणि इकडे तितका खर्च येत नाही, काही हजारांमध्ये खर्च येतो. मग त्यावेळेला पेशंट एक रिलॅक्सेशन मध्ये जातो आणि लक्षात घ्या, हा बाबा हा मी अस्वस्थ होतो की माझा खर्च पण कमी आहे. एकतर याला रिझल्ट इतके चांगले आहेत आणि खर्च पण कमी आहे. म्हणजे ह्या गोष्टींचा आम्ही खूप काळजी घ्यायचा प्रयत्न करतो की रुग्णाला शारीरिक, आर्थिक, मानसिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या त्याला कसं उभा करणं ह्याचा ह्याच्याकडे जास्त आम्ही जोर दिलेला आहे आतापर्यंत. नक्कीच. तर आपण पाहिलं की सरांनी सांगितलं त्याप्रमाणे कॅन्सरसारखा दुर्धर जो आजार आहे तो मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारांमाध्यमातून तो क्युअर होऊ शकतो आणि त्याच्यात सरांनी जसं म्हटलं तसं की कमी खर्चामध्ये हे उपचार जे आहेत ते मॉडर्न होमिओपॅथीच्या माध्यमातून आपल्याला घेता येऊ शकतात. कॅन्सरसारखा जो दुर्धर आजार आहे त्यामध्ये रुग्ण कुठेतरी खचलेला असतो, मानसिक खच्चीकरण झालेलं असतं, तर त्यालाही आधार देण्याचं काम हे सरांच्या मार्फत केलं जात आहे. अत्यंत कौतुकास्पद अशी ही बाब आहे. सर, तुम्ही इथे आलात आणि या विषयावर एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. सल्ला व मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकांवर मिस कॉल करा: 703-883-3881, 703-883-3882. समुपदेशन व मार्गदर्शनासाठी मॉडर्न होमिओपॅथीच्या खालील केंद्रांवर संपर्क साधा: दादर, कळवा, धनकवडी, पिंपरी चिंचवड, म्हापसा, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, मडगाव, नागपूर, नांदेड. संपर्क क्रमांक: 973-033-9009, 937-272-8009. टोल फ्री क्रमांक: 1800-012-18009. वेबसाईट: www.modernhomeopathy.co.in. ईमेल आय डीज: info@modernhomeopathy.co.in. किडनी क्युअर क्लिनिक @gmail.com. होमिओपॅथी मधील जवळजवळ 2 दशकांचा दीर्घ अनुभव असलेले मॉडर्न होमिओपॅथीचे फाउंडर डॉक्टर विजय कुमार माने MD होमिओपॅथ यांचं दुर्धर आजारांवरील प्रदीर्घ संशोधन अनेक रुग्णांना आज नवजीवन मिळवून देत आहे. 2 दशकांपूर्वी महाविद्यालयातनं लेक्चररशिप करत असताना त्यांच्या संशोधक नजरेनं अनेक गंभीर आजारांना आपलं लक्ष केलं. अभ्यासपूर्ण प्रदीर्घ संशोधनानंतर क्रांतिकारक ठरणारी मॉडर्न होमिओपॅथीची क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट उदयास आली. ही संशोधित उपचार पद्धती मॉडर्न होमिओपॅथीमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांपर्यंत पोहोचू लागली. गंभीर आजारांमुळे जीवनातील आनंद हरवून बसलेल्या रुग्णांमध्ये नवी आशा निर्माण होऊ लागली. दुर्धर आजारातून रोगमुक्त होत आनंदी जीवन जगण्याची संधी डॉक्टर विजय कुमार माने यांच्या यशस्वी उपचारानं मिळू लागली. जणू पुनर्जन्मच प्राप्त झाल्याची भावना रुग्णांमध्ये आज इथे दिसून येत आहे. रुग्णांच्या जीवनात परतलेले आनंदाचे क्षण आणि समाधान डॉक्टरांना प्रेरणादायी ठरत आहे. विविध आजार आणि त्यावरील होमिओपॅथीचे यशस्वी मॉडर्न उपचार असा अचंबित करून टाकणारा हा प्रवास प्रत्यक्षातच अनुभवूया डॉक्टर विजय कुमार माने यांच्या सहवासात आरोग्याचं मॉडर्न युग मध्ये. मॉडर्न होमिओपॅथीचे CEO डॉक्टर विजय कुमार माने आणि कॅन्सर दुयेसाचेर केलेले मार्गदर्शन तुम्ही पळयले. आयच्या भागातल्या या कार्यावीचेर आधारून आम्ही तुमका हो प्रश्न विचारता: नात्यामध्ये लग्न झाल्यावर कॅन्सर जावपाची शक्यताय वाढता? हय काय ना काय सांगूंक येवचें ना. आमकां खात्री आसा की तुमी ह्या प्रस्नाची अचूक जाप दितले. जाप दिवप्यामधले 3 निवड आमचे परीक्षक करतले. जिखपी लोकांक मॉडर्न होमिओपॅथी कडल्यान रोख इनाम आनी स्मृतीचिन्ह गोंय शाखेंतल्यान मेळटले. इनाम मेळोवप्यांची नांवां फुडल्या भागांत जाहीर करतले. फाटल्या सप्तकांत 8 भागांत तुमकां विचारिल्ल्या प्रस्नाची अचूक जाप आसा: अनियंत्रित आणि नेटान जावपी पेशींची वाढ. फाटल्या भागांत विचारिल्ल्या प्रश्नाचे अचूक जाप दिवपी आसात: ज्योत्स्ना कोळंबकार साखळे, कृशल तिरोडकार फोणे, राधिका नायक चोडणा. मॉडर्न होमिओपॅथीच्या गोंय शाखे कडेन संपर्क करून तुमच्या इनाम वरात ही विनवणी. इश्टानो, भलायकीचे मॉडर्न युग ह्या कार्यावळीन फुडल्या भागांत तुमकां डॉक्टर विजय कुमार माने एका नव्या दुयेंसाचेर मार्गदर्शन करतले. त्यांना खर दुयेंस आणि त्याच्या वेले मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार हाच्या खातीर पळत रावात भलायकीचे मॉडर्न युग.